नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतो तुमच्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर. पाहूया आपण आज निफ्टी बँक निफ्टीमध्ये आज काय घडलं. त्या दिवशी आपण एक सांगितलं होतं, जो फ्रायडेचा व्हिडिओ होता त्यामध्ये, की मार्केट एका संधीच्या प्रतीक्षेत आहे आणि त्या बुल्सने संधी मार्केटला दाखवलेली आहे. मग आता बुल रॅलीसाठी तयार राहायचं का, बुल राईडसाठी तयार राहायचं का, पाहूया आपण याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला कंडिशन्स उद्याच्या ट्रेडसाठी. निफ्टीत, बँक निफ्टीत आणि फिन निफ्टीची एक्सपायरी आहे, सगळ्या गोष्टींची चर्चा करूया. तत्पूर्वी ह्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुम्हाला सकाळच्या पण 8:30 देत असतो इन तुमच्या टेक्स्टमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर. लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जॉईन करा, कारण तिथले ट्रेड्स तुम्ही मिस नाही करणार. मित्रांनो, याच्यामध्ये जर पहिली गोष्ट आपण ऑब्झर्व करायला गेलो तर एक मी रेंज ड्रॉ करून ठेवलेली आहे आणि त्या दिवशी आय थिंक आपलं जे काही डिस्कशन झालं होतं तर आपण असं आय थिंक बोललो होतं की 17,700 वरती याच्यामध्ये मोस्टली वर जाण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही जर पाहायला गेले तर 17,743 हे आजचं क्लोजिंग आहे, 17,800 क्विक रेजिस्टन्स आहे. शक्यता जास्त आहे की उद्याचं मार्केट नॉर्मल जास्त बुलिश राहायचा प्रयत्न करेल, कदाचित सकाळचा गॅप अप पण भेटू शकतो. ओके, इनकेस जर गॅप अप होतोय तर लक्षात ठेवा 17,800 वरती मार्केटमध्ये 17,900 बरोबर आणि त्याच्यानंतर 18,000 हे महत्वाचे पॉईंट आहेत. म्हणजे उद्या 200 पॉईंट पॉसिबिलिटी आहे मार्केटची, ऍटलिस्ट 150 पॉईंट तरी तो दाखवेल जर सकाळी सकाळी तो 17,800 क्रॉस करून वर जातोय तर. 17,800 वर थांबा, परंतु 17,800 वरती एक क्विक रेजिस्टन्स असेल त्याला 17,770 ओके, 17,770 इम्पॉर्टंट लेवल आहे त्याच्यावरती त्याला मिळेल. खालच्या बाजूला जर सपोर्ट पाहायला गेलं तर 17,700 ही इम्पॉर्टंट लेवल असेल, ती जर चुकून उद्या ब्रेक झाली तर तो पुन्हा तो 17,550 पर्यंत येण्याचा खाली प्रयत्न करेल. म्हणजे 700 खाली 150 पॉईंट मिळतील, 800 वरती नॉर्मली 150 पॉईंट मिळतील. त्या कंडिशन्सने कॉल किंवा पुट तुम्हाला ऍक्शन घेऊन एंट्री करायची. त्यानंतर आपण येऊ बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये जर विचार करायला गेलो आपण तर आपली ही ट्रेंडलाईन होती, आपण बऱ्याच दिवसापूर्वी ड्रॉ केली होती, त्याने ती ब्रेक नाही केलेली आणि तिथून तो वर जाण्याचा प्रयत्न करतोय. आता मार्केटला एक कंडिशन जर इथे आपण पाहायला गेलो तर 42,635 क्लोजिंग आहे आणि मला असं दिसतंय की 42,700 हा एक रेजिस्टन्स पॉईंट आहे. ह्याच्यावरती जर तो सकाळी सकाळी सस्टेन राहतोय तर तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पण जोरदार तेजी मिळू शकते. सध्या जर पाहायला गेलं निफ्टीपेक्षा बँक निफ्टी थोडी जास्त बुलिश आहे, त्यामुळे बँक निफ्टीमध्ये मोठी मुवमेंट जास्त अपेक्षित आहे. बँक निफ्टीमध्ये कमीत कमी आजच्या घटच 450 पॉईंट अपेक्षित आहे, 450-500 पॉईंट तो दाखवू शकतो जर तो इथून 42,750 क्रॉस करून वर जातोय तर. आणि जर खालच्या सपोर्टचा विचार करायला गेलं तर 42,550 ही महत्वाची खाली सपोर्ट झोन असेल. हा जर ब्रेक करतोय तर याच्यामध्ये पुन्हा सेलिंग येईल की तोला तो 42,300 पर्यंत घेऊन जाऊ शकतो. दोन्ही साईड आहेत, लक्षात ठेवा. आपल्याला जायचं मार्केट कंडिशन नुसार, मार्केट ओपनिंगला काय दाखवते त्यानुसार आपले ट्रेड बनतात. मी दोन्ही प्रॉबेबिलिटी देऊन ठेवतोय, जिकडे एंट्री मिळणार तिकडे फर्स्ट ट्रेड मिळणार. टेलिग्रामवाल्यांना तर माहिती आहे कशा प्रकारे आपले ट्रेड भांडणाप्रमाणे चालतात, 10 मिनिटांमध्ये टार्गेट हिट करून देतात ते. याच्यामध्ये आपण ह्या कंडिशन्स बघितल्या कुठे एंट्री करायची कुठे. आता येतोय फिन निफ्टीमध्ये. फिन निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे. फिन निफ्टीमध्ये जर आपण विचार करायला गेलो तर एका रेंजमधून तो बाहेर जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु 18,990 अर्थात आपण इथे बोलू शकतो 19,000 एक छान रेजिस्टन्स पॉईंट आहे. 19,000 वरती जर तो जातोय तर 19,120 आणि 19,200 हे महत्वाचे पॉईंट आहेत. म्हणजे 200 पॉईंट फिन निफ्टीमध्ये 19,000 वरती आपल्याला तो दाखवू शकतो आणि 18,800 क्विक सपोर्ट असेल आणि 18,650 हा स्ट्रॉंग सपोर्ट असेल फिन निफ्टीसाठी. तर ह्या दोन्ही कंडिशन्स लक्षात ठेवा. महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे, त्यामुळे उद्याच्या दिवसाचा हिरो फिन निफ्टी असेल. फिन निफ्टीकडे जास्त लक्ष ठेवा, कारण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या बरोबर मध्य आहे तो. आणि फिन निफ्टी ज्यांना माहीत नाही त्यांनी या कार्डवर क्लिक करा आणि तो व्हिडिओ पाहून घ्या, कारण इथे इन डिटेल माहिती आम्ही फिन निफ्टीविषयी दिलेली आहे. नवीन ट्रेडर्सला 100% याच्यामध्ये समजायला सोपं जाईल. 19,000 वर बुलिश राहायला हरकत नाही, 20-30 पॉईंट कॅच करून त्यानंतर तुम्ही वरची 100-150 पॉईंटची रॅली पकडू शकता 19,000 वरती. समजलं मित्रांनो, अशा प्रकारे होते स्टॉक्स. आता येतो मी पुन्हा आपल्या काही स्टॉक्सची चर्चा करायला. 4 स्टॉक मी तुम्हाला आज काही सांगणार आहे, त्याच्यावर लक्ष ठेवा. जिथे एंट्री भेटेल तिथे तुमचा अनालिस्ट लावून तुम्ही ट्रेड करायला तुमच्या पद्धतीने सुरुवात करू शकता. पहिला स्टॉक असेल उद्याच्यासाठी टायटन लिमिटेड. टायटन कंपनीचा हा स्टॉक आहे. आम्हाला इथे छान ब्रेकआउट दिसतोय, 2629.55 अर्थात 2630 ही ची जवळपास क्लोजिंग प्राइस आहे. मला असं वाटतं याच्यामध्ये की 2634 याच्यावर लक्ष ठेवा, एक छान भन्नाट रॅली याच्यामध्ये तो दाखवू शकतो. यानंतर 2 नंबरचा स्टॉक आहे तुमच्यासाठी उद्या, किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड.
किर्लोस्कर ऑइल इंजन मध्ये आम्हाला ब्रेकआउटची शक्यता दिसते. 416 रुपयाला असतो थांबलेला आहे. 419 वरती याच्यामध्ये बुल राईड पुन्हा सुरू होईल. याला थोडं तुमच्या वॉचलिस्ट मध्ये ऍड करून ठेवा. याच्यानंतर इनकेस मार्केट कंडिशन डाऊन राहतीये तर तुम्हाला पुढचा स्टॉक सांगतो. तर पूर्वी सांगेल, ज्यांनाही अशा प्रकारचे स्टॉक्स विथ टार्गेट विथ स्टॉप लॉस पाहिजेत ते आमच्या अंतर्गत डिमॅट ओपन करा, तुम्हाला असे स्टॉक्स मिळतील. सध्या आम्ही टेलिग्रामला काही फ्रीमध्ये स्विंग देतोय, लवकरच ते फक्त तुमच्या डिमॅट अकाउंटलाच दिले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही आजच तुमचं अकाउंट निश्चित करा जेणेकरून ह्या सर्व्हिसेस तुम्हाला मिळत राहतील. मित्रांनो, याच्यामध्ये अदानी टोटल गॅस लिमिटेड अर्थात ATGL, आम्हाला वाटतं की ATGL वर लक्ष ठेवा. 891.15 क्लोजिंग आहे. 888 खाली हा काहीतरी धमाका करू शकतो डाऊन साईडला, लक्ष राहू द्या सोडं अदानी विषयी. ओके, 888 खाली. यानंतर 4 नंबरचा स्टॉक आहे उद्याच्यासाठी आपल्याला, PVR लिमिटेड. PVR मध्येही डाऊनफॉल पॉसिबल वाटतोय. 1477 लाज येऊन तू थांबलेला आहे. 1475 खाली याच्यामध्ये तुम्ही सेल साईडचा विचार करू शकता तुमचं प्रॉपर अनालिसिस लावून. मित्रांनो, तुमचं आज माझं अनालिसिस मिक्स करा, बरोबर दोघांचं येत आहे तर छान ट्रेड तुम्हाला 100% भेटतात. काही लोक तर खूप छान प्रॉफिटचे स्क्रीनशॉट टाकतात. लॉस होईल परंतु प्रॉपर स्टॉप लॉस लावलं तर त्याचं तुम्हाला टेन्शन राहणार नाही. एखादा स्टॉक असा असतो एंट्री रिझन कदाचित खालच्या साईडला येऊ शकतो, मग तुमचा स्टॉप लॉस सिस्टीम तुम्ही शिकणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला इन डिटेलमध्ये शिकायचे तर हा चॅनेल तुमच्यासाठीच आहे. खूप साऱ्या भन्नाट कन्सेप्ट आहेत, तुमचा अभिप्राय खाली द्या. आणि हो, तो IT व्हिडिओ पाहिला का? खूप छान रिप्लाय आले होते तुमचे, खूप बऱ्याच जणांना आवडला. पाहिला नसेल तर आवर्जून पहा, वर कार्डवर क्लिक करा किंवा आपल्या यूट्यूबच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन पाहू शकता. आशा करतो आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काहीतरी माझ्याकडून देण्याचा प्रयत्न केलेला समजलं असेल. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता मोस्ट मार्केट रिपोर्टसह. धन्यवाद.